नमस्कार मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा विमल आता अधिराजला म्हणत असते की तुला ठरवायचं आहे तुला काय हवं आहे ते तुला तुझी आयडी हवी आहे की नित्य मॅडम असं ती त्याला म्हणते त्याचवेळेला अधिराजला धक्का बसतो आणि विमल त्याच्यासमोर पेन घेऊन उभी असते त्याच्या हातात फाईल देऊन ती त्या डिवोर्सच्या पेपरवर सह्या करायला सांगत असते तेव्हा पाहुणे हे सगळं बघत असते आणि हे पाहून तिला खूप आनंद होत असतो अधिराजला काय करू हे काही कळत नाही कारण एका क्षणात तिने अट ठेवलेली असते की एकतर मी किंवा नित्या दोघांपैकी एकेला निवडायचे असते अधिराज आता तसे डोळे बंद करतो त्याच्या डोळ्यातून पाणी येतं आणि नंतर तो विमलच्या हातातून तो पेन घेतो आणि पाहुणे मात्र खूपच खुश असते आणि अधिराजला आता ते पेन हातात घेतल्यानंतर नित्यासोबतच्या लग्नातल्या आठवणी आठवत असतात आणि ते सगळं आठवून त्याला खूप वाईट वाटत असतं नित्याशी झालेलं लग्न त्याला डोळ्यासमोर येत असतं आणि एके ठिकाणी ते डिवोर्सचे पेपर त्याच्यासमोर असतात आणि त्याने त्याला खूपच त्रास होत असतो नंतर आता अधिराज हा काही बोलणार तेवढ्यातच विमल त्याला सहाय्य करायला सांगते आणि अधिराज खाली बसतो ती फाईल उघडतो आणि त्या फाईलमधले पेपर्स बघतो त्या पेपर्सवर जिथे त्याचे नाव असते जिथे सही करायची असते तिथे तो स्वतःच पेराने सही करतो आणि एके ठिकाणी त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं आणि ते पाणी त्या पेपर्सवर जाऊन पडतं तर इथे सगळेजणं हे बाहेर बसलेले असतात आणि नित्य येते ती एकदम आनंदात येऊन विचारते की काय झालं तुम्ही बोलवलंत का मला तेव्हा पाहुणे आनंदात म्हणते की अगो हो हो आतमध्ये ये ना आणि ती तिला आतमध्ये यायला सांगते नंतर आता तात्या तिथेच उभे असतात तात्यांना काय बोलावे काही सुचत नसते त्याचवेला आता नित्या म्हणते की काय झालं तुम्ही तर इतके सगळे सिरियसमध्ये का आहात तेव्हा मग आता विमल म्हणते की कळेल कळेल तुम्हाला कळेल की आम्ही काय बोलतोय ते त्याच वेळेला आता अधिराज येतो आणि नित्याला पेपर देऊन म्हणतो की ह्या पेपरवर तुमच्या सह्या हव्या आहेत तेव्हा अधिराजला नित्य म्हणते की काय बोलतोयस तू हे पेपर आणि हे घटस्फोटाचे पेपर तू कधी तयार केलेस आणि याच्यावर सह्या तेव्हा तो म्हणतो की हो मी हे तयार केले आहेत आणि याच्यावर तुमच्या हव्या आहेत मी केली आहे समी तुम्ही पण करा तेव्हा ती म्हणते की हे सगळं कसं शक्य आहे तू अचानक हा निर्णय कसा घेऊ शकतोस अरे हा निर्णय तुझा परस्पर कसा असू शकतो तू याच्यावर सह्या केल्यास पण मला मला विचारावंसं नाही वाटलं तुला विचारायचं सोड सांगावंसंही नाही वाटलं का तुला की तू असा सगळा विचार करतोयस तेव्हा नित्याला तो काहीच बोलत नाही तो म्हणतो की मला हे सगळं नाही बोलत बसायचंय तुम्ही याच्यावर सह्या करा बस मला बाकी काही नको तेव्हा नित्या म्हणते की नाही हे नाही शक्य होऊ शकत मी याच्यावर सह्या वगैरे नाही करू शकत तेव्हा मग आता अधिराज म्हणतो की हो आता हे तुम्हाला मान्यच करावं लागेल की आपल्याला वेगळं व्हावं लागेल म्हणून तुम्ही याच्यावर सह्या कराच तेव्हा नित्या म्हणते की तुला अगोदर या सगळ्याचा विचार नाही आला होता का जेव्हा तू मला प्रपोज केलंस आणि माझ्याशी सातशे जन्मांचं नातं जोडलंस तेव्हा तुला नाही वाटलं का वेगळं व्हावंसं त्यानंतर प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटातून तू माझा जीव वाचवत आलास तेव्हा तुला नाही वाटलं का वेगळं व्हावंसं तू प्रत्येक वेळेला माझ्याबरोबर राहिलास आणि माझ्याशी लग्न गाठ बांधलीस तू भर मंडपात माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र घातलेस तर तुला नाही वाटलं का तेव्हा विचार करावासा तू असा विचार कशाला केलास की मी तुला सोडेन असं अजिबात होणार नाही तू प्रत्येक वेळेला माझ्याबरोबर राहिलास आणि माझ्या माझा नवरा म्हणून राहिलास तर आता या सगळ्या गोष्टींचा विचार तू कसा करू शकतोस कसं तू या सगळ्यामधून हात सोडून घेऊ शकतोस नाही मला हे शक्य नाही मी अशा प्रकारे सही करून हे नातं संपवू शकत नाही त्याचवेळेला आता तिथे नित्या म्हणते की मी हे लग्न नाही मोडू शकत तुला जे काही करायचं आहे ते कर पण मी हे सगळं नाही करू शकत त्याच वेळेला आता पाहुणे त्याला म्हणते की नाही करू शकत का आणि तुला तुझ्या गळ्यातले मंगळसूत्र नाही करता येत ना त्याने काही सांगितले ते तुला कळत नाही आहे का गपगुमान या पेपरवर सह्या कर आणि मंगळसूत्राचं काढायचं म्हणशील तर मी काढते ते मंगळसूत्र नको काळजी करू असं म्हणून आता पाहुणे तिच्याकडे येते आणि तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढत असते आणि मंगळसूत्र ती जेव्हा खेचून काढते तेव्हा नित्या तिचा आता हात धरते आणि तिच्या हातातनं ते मंगळसूत्र सोडवून घेते आणि पाहुणेला जोरात पुढे ढकलून देते आणि ढकलल्यावर पाहुणी पुढे जाऊन पडते वेळेला आता ती हात धरून नित्याकडे बघतच राहिलेली असते नित्या, नित्या म्हणते की हे बघ तुला जे काही करायचं आहे ते तू कर पण आम्हा नवरा बायकोंच्या मध्ये तू पडायचं नाहीस असं म्हणून तिचं तोंड बंद करते आणि अधिराजच्या हातामध्ये ते डिवोर्सचे पेपर देऊन म्हणते दे की हे घे हे तुझे तयार केलेले डिवोर्सचे पेपर मला इतकं नक्कीच माहिती आहे की इतक्या कमी वेळामध्ये तू हा विचार केला नाहीस तुझ्या डोक्यामध्ये हा विचार कोणीतरी भरवला गेला आहे पण एक नक्की की हे जे काही पेपर्स आहेत तयार केलेस याच्यात तू सही केली आहेस याच्यात तुझ्या चेहऱ्यावर जराही आनंद नाही दिसला मला उलट त्या सहीच्या बाजूला पडलेले तुझे अश्रूच दिसले म्हणून एक गोष्ट नक्की लक्षात ठेव की ही सही मी नाही करणार आणि दुसरा गोष्ट राहिली तर माझा विश्वास आहे की तू हे पेपर एक दिवस स्वतःच्या हातानेच फाडून टाकशील आणि माझ्या विश्वासावर मला पूर्ण भरोसा आहे असं म्हणून ती त्याच्या हातात पेपर देते आणि म्हणते की तुझ्या मनात जे काही आहे ते ठीक आहे पण मी या पेपरवर अजिबात सह्या करणार नाही आणि मी तुझ्याबरोबरचं नातं नाही तोडू शकत असं म्हणून आता नित्य तिथून निघून जाते आणि अधिराजला नित्याने त्या बोललेल्या गोष्टीमुळे मनाला खूपच दिलासा मिळतो तर आता इथे अधिराज हा आतमध्ये येतो आणि ते पेपर बाजूला ठेवतो आणि त्यावेळेला तात्या येतात आणि म्हणतात की मलाही हे पटलं नाही आहे अरे तुझ्यासारखा मुलगा आणि हा मॅडमबरोबर असा कसा वागू शकतो अरे सोड़। सोड़। त्या तुझ्या तुझेसाठी असं घरदार सोडून राजवाडा सोडून या खोपट्यात राहायला आल्यात आणि तू त्यांच्याबरोबर असं वागतो तेव्हा आधीराज म्हणतो की तात्या हे जे सगळं काय होतंय ना ते मला पण कळत नाही अचानक हे सगळं काय घडतंय ते इतकं नक्कीच हे बाहेरून जे काय घडतंय ते आपल्या घरातली शांतता दुभंगाईचं काम करतं आहे तेव्हा आता लगेच तात्या म्हणतात की मग तुला इतकं सगळं कळतंय कळतंय आहे ना की हे काहीतरी वेगळं आहे संशय येतो आहे तर मग पहिले ह्या गोष्टीला बाजूला कर पहिले बाहेर पड आणि बघ कोण कौन कोणाच्याबद्दल काय विचार करते ते तुमच्या नात्याच्या मुळावर कोण उठला आहे या सगळ्याचा आधी तू शोध घे आणि त्यानंतरच मग पुढच्या गोष्टींकडे जा असं अधिराजला आता तात्या म्हणतात आणि म्हणतात की माझा नित्या मॅडमवर पूर्ण विश्वास आहे त्या जशा प्रकारे म्हणाल्या ना की तू स्वतःच्या हाताने पेपर फोडशील पेपर फाडून टाकशील तर त्यांच्या या विश्वासावर माझा विश्वास आहे आणि त्या खरंच बोलत होत्या एक दिवस तू हे पेपर नक्की स्वतःच्या हाताने फाडशील असं म्हणून ते निघून जातात तर आता सावरी आईला बोलवायला येते आणि म्हणते की चल ना आईडे खाऊन घे ना अगं तू जेवली नाही आहेस काहीच खाल्लं नाही आहेस तेव्हा ती म्हणते की नको मला भूक नाही तेव्हा सावरी म्हणते की जर तुला दाद्याबरोबर असं वागण्याचं वाईट आहे वाग मग तू कशाला वाईट वागतेस नको ना असं करू तेव्हा ती ते म्हणते की मी वाईट वागत नाही आहे मी आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवते आहे तेव्हा मग ती म्हणते की आयडे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून नाही या गोष्टीमुळे दोघांचीही आयुष्य उद्ध्वस्त होणार आहेस दाद्याचं नित्य मॅडमवर किती प्रेम आहे हे तुला माहिती नाही आहे का तू कशाला असं करतेस त्यांना वेगळं करू नकोस त्यानंतर मग विमल तिच्यावर चिडते आणि म्हणते की सावरे तुझं तोंड आधी बंद कर आणि नी इथून असं म्हणून ती सावरीला आता जायला सांगते आणि सावरीने विमलचे डोळे उघडलेले असतात पण विमलला ते सगळे काही ऐकून घ्यायचं नसतं ती स्वतःच्याच दुःखामध्ये असते नंतर आता ही तंबूत बसलेली असताना अधिराज आता बाहेर येतो अधिराज बाहेर आलेला पाहून नित्या त्याच्याकडे बघत राहते आणि त्यानंतर मग आता अधिराज हा तिच्याशी काहीतरी बोलेल असे तिला वाटत असते पण मात्र अधिराज तिथल्या तिथे तसाच रागाने सगळ्या गोष्टी बघत असतो नंतर मग आता अधिराजला नित्यासोबतचे क्षण आठवतात त्यांनी नित्याला प्रपोज केलेलं त्यानंतर नित्या ही अधिराजच्या मिठीत हे सगळे क्षण त्याला आठवतात त्याचप्रमाणे लग्नानंतरचे आणि लग्न होतानाचे सगळे क्षण आता त्याला आठवत असतात आणि त्या आठवणींमध्ये त्याचा जीव अगदी व्याकुळ झालेला असतो आणि तो तिथे तसाच उभा असतो आणि नित्या मागून त्याला बघत असते आणि वेळेला अधिराज तिथून चिडून रागाने निघून जातो आणि अम्मा तिकडे येते अम्मा म्हणते की गौरे काय झालं कसं झालं याचा विचार करू नकोस म्हणतो मी एक गोष्ट कायम ध्यानात ठेव की ती देवी आहे आहे ना ती कायम तुझ्या मागे आहे तेव्हा ती म्हणते की कसं झालं याचा विचार नाहीच करत आहे मी पण हे सगळं कोणी केलंय हे मला चांगलंच माहिती आहे तेव्हा ती म्हणते की कोणी ती म्हणते की शालिनीने केलेलं आहे शालिनीने मुद्दाम हे सगळं घडवून आणलंय आणि ते कसं केलंय हे मला माहिती नाही आहे तिने मुद्दामच अधिराज आणि मला वेगळा करण्यासाठी हा डाव रचला आहे खरं तर तिने वाटलं की अधिराज आणि मी एकमेकांना घटस्फोट देऊ आणि लांब होऊ पण तसं घडणार नाहीये उलट या घटनेमुळे मी आणि अधिराज आणखीन जवळ येणार आहोत आणि जयदीप माझा माझ्या आणखीन जवळ येईल असा मला विश्वास आहे तसंही तिला आमच्या दोघांचं नाते तोडायचेच होते पण या सगळ्या गोष्टींमुळे मला नक्कीच समजून आलं आहे की हे सगळं तीच घडवून आणते आणि घरामध्ये ज्या काही गोष्टी घडतायत त्या गोष्टी नक्कीच थांबतील आणि अधिराज हा जयदीप म्हणून माझ्या आणखीन जवळ येईल तर इथे शालिनी ड्रिंक करत बसलेली असते तेवढ्यातच तिच्या डोक्यात काहीतरी विचार सुरू असतात तिथे राजमा येते आणि दरवाजा ठोठावून म्हणते की आत येऊ का मालकीनबाई तुम्ही बोलवलंत का मला तेव्हा शालिनी तिला म्हणते की हो ये बस आतमध्ये ये असं म्हणून ती आतमध्ये येते आणि म्हणते की बोला ना काय झालं तेव्हा आता नित्या माझ्याबद्दल काय बोलायची तेव्हा हे ऐकून राजमाला धक्का बसतो ती म्हणते की म्हणजे मला समजले नाही तेव्हा शालिनी म्हणते की नित्याची तुझ्याशी जेव्हा चांगली मैत्री होती तेव्हा ती माझ्याबद्दल तुझ्याजवळ काय बोलायची ते सांग तेव्हा ती म्हणते की अशी काही बोलायची नाही म्हणजे एवढं काही नाही ती म्हणायची की तिचा तुमच्यावर राग आहे वगैरे असं तेव्हा ती म्हणते की खरं सांगतेस का तुम्हाला जे काही आहे ते खरं खरं सांग तेव्हा मग राजमा म्हणते की हो असा राग तर करायची ती तुमचा आणि ती म्हणायची की तुमच्या प्रोजेक्टमध्ये ना काहीतरी काळभेरा आहे असं ती सारखं बोलत असायची त्याच वेळेला आता शालेने म्हणते की नक्की ती सगळं एवढंच बोलायची की शिर्के पाटील खानदानाने खानदानाला मी उद्ध्वस्त केलं असं वगैरे काही तुझ्याशी ती कधी बोलली होती का तेव्हा राजमा म्हणते की नाही असं तर कधी ती मला नाही बोलली होती आणि शिर्के पाटलांचं नाव काढल्यावर आता राजमा मात्र हादरते ती म्हणते की नक्की सांगत आहेस ना तू की काही लपवत आहेस त्याच वेळेला ती म्हणते की नाही एवढंच होतं तिला फक्त इतकंच वाटायचं की तुम्ही या प्रोजेक्टमध्ये काहीतरी काळेभरे करत आहात आणि तिचा तुमच्यावर राग असायचा बस इतकंच तेव्हा शालिनी म्हणते की ठीक आहे जा मला तुला एवढंच विचारायचं होतं असं म्हणून ती आता तिला जायला सांगते आणि शालिनी विचार करत असते की याचा अर्थ अजूनही नित्याला काहीही आठवत नसेल की मी शिर्के पाटील कुटुंबाबरोबर काय वागले होते ते तर आता नित्या ही चहा बनवते आणि त्या त्या तिथे बाजूला बसलेले असतात त्यांना चहा नेऊन देते आणि बाहेर अधिराज आणि साहरी येतात साहरी म्हणत असते की दाद्या जरा चल ना माझ्याबरोबर मला राखी घ्यायची आहे आज पूर्णामा आहे आणि त्यावेळेला तो म्हणतो की अगं मीच कशाला हवा आहे तू जा ना तुझी घेऊन ये तेव्हा मग ती म्हणते की अरे दाद्या मला तुझ्या आवडीची राखी घ्यायची आहे आणि मग माझ्या आवडीचं मला गिफ्ट पण घ्यायचं आहे ना तेव्हा आता नित्या म्हणते की सावरी तुला चालणार असेल तर मी येऊ का तुझ्याबरोबर आपण दोघीही जाऊया तेव्हा अधिराज म्हणतो की त्याची काय बी गरज नाही तेव्हा मग नित्या त्याला म्हणते की हे बघ तू पेपर दिले आहेत अजूनही कायद्याने आपला घटस्फोट झालेला नाही आपण नवरा बायको आहोत आणि त्याना त्याने मी सावरीची भाऊजाई लागते आणि माझी भाऊजाईची काही कर्तव्य आहेत ती देखील मला पार पाडावी लागतीलच म्हणूनच मी हे बोलते तू कितीही नकार दिलेला असलास किंवा लग्नाचा डिवोर्स पेपर दिलेला असलास पण तरीही मला माहिती आहे तुझ्या मनातून काही गोष्टी जाणार नाहीत असं म्हटल्यावर आता अधिराज हा चिडतो तू पुढे काहीच बोलत नाही आणि तिथून गपचुप निघून जातो आणि त्याच वेळेला आता नित्याही तिथेच तशीच उभी असते त्यानंतर प्रवीण जो असतो तो नित्याला फोन करतो आणि ती तंबूत जाऊन फोन घेऊन म्हणते की हा प्रवीणचा मला काय फोन येतो आहे तर तिला त्याला आठवतं की नित्या मॅडमकडे त्याचं काम आहे आणि तो फोन करतो तेव्हा मग आता नित्या म्हणते की बोल प्रवीण काय झाले आहे अचानक आज फोन केलास तेव्हा मग तो म्हणतो की मॅडम मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे शालिनी मॅडमबद्दल त्यांच्याबद्दल मला एक गोष्ट माहीत पडली आहे तेव्हा नित्या विचारते की कसली गोष्ट तेव्हा तो म्हणतो की माझ्याकडे त्यांची चार्जशीट आहे आणि त्या चार्जशीटमध्ये असं नमूद केलेलं आहे की शिर्के पाटील कुटुंबाला त्यांनी उद्ध्वस्त केले संपूर्ण शिर्के पाटील खानदान हे त्यांनी उद्ध्वस्त केलं आहे हे त्या चार्जशीटमध्ये नमूद केलेले आहे शिवाय त्याबद्दल काही पुरावेही माझ्याजवळ आहेत असं तो सांगत असतो आणि त्यावेळेला नित्य म्हणते की ठीक आहे ते पेपर्स तू तु तु तुझ्याजवळ व्यवस्थित जपून ठेव मला जेव्हा लागतील तेव्हा ते मी नक्कीच घेईन मग त्यानंतर आता तो म्हणतो की मॅडम पण मला ना एक जरा शंका वाटत आहे कोणीतरी माझ्या मागावर आहे ना असंच मला वाटत आहे असं ती सांगते आणि हे ऐकल्यावर आता नित्याला धक्का बसतो ते म्हणते की ते पेपर्स लवकरात लवकर मी तुझ्याकडून नक्कीच घेईन आणि तो म्हणतो की हो मॅम आणि तो तिथे तसाच फोन ठेवतो तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नित्या ही घरी येते आणि म्हणते की आई तात्या तुम्ही अजिबात काळजी करू नका सावरीला जिथे कुठे असेल तिथे मी व्यवस्थित शोधून काढेन आणि सावरीला काही होणार नाही मी तुम्हाला वचन देते आपल्या सावरीला मी नक्कीच शोधून परत आणेन सगळेजण घाबरलेले असतात संत्या अधिराजला म्हणत असतो की आपल्या सावरीला कोणी किडनॅप तर केले नसेल ना नेमकं काय झालं असेल असा विचार सगळेजणं करत असतात त्याचवेळेला आता शालिनी ही नित्याला फोन करते आणि म्हणते की आता मी तुला जो काही व्हिडिओ पाठवत आहे ना तो लवकर बघून घे त्यावेळेला नित्या फोनमध्ये बघते तर तिथे सावरीचा व्हिडिओ असतो सावरीला बांधलेलं असतं आणि तिचे डोळेही बंद केलेले असतात सावरी म्हणत असते की, की कोण आहे का इकडे मला प्लीज वाचवा दाद्या लवकर आणि मला सोडव असं म्हणून ती रडत असते आता नित्या ही शालिनीच्या तावडीतून सावरीला कसं वाचवणार हे पाहणं रंजक ठरणार आहे अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा